प्रभाग क्रमांक 2 परिसरातील मित्रनगर शेळगी दहिटणे भागात विकासाची घौडदौड होत आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी काम पूर्णत्वास आले आहेत. प्रभाग क्रमांक 2 परिसरातील मित्रनगर शेळगी दहिटणे जयलक्ष्मी सोसायटी हैदराबाद रोड लगतच्या भागात विकास कामांनी वेग धरला आहे. पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, रस्ता दुरुस्तीची कामं जवळपास अंतिम टप्प्यात आली आहेत असं मनोगत रहिवाशांनी व्यक्त केलं. 1992 साली ज्या वेळेस हा भाग हातवाड भागामध्ये गेला तेव्हापासून ते भाजप सरकार स्थायिक उमेदवार 4 या ठिकाणी जोपर्यंत नगरसेवक म्हणून निवडून आले नाही तोपर्यंत या भागाचा विकास काही झालेला नाही. विकासाकडून खुंटी झालेला होता. भाजपची ज्यावेळेस सत्ता केंद्रात शासना महानगरपालिकेत ज्यावेळेस शासन भाजपची सत्ता या ठिकाणी आली त्यावेळेपासून या ठिकाणचा भवितव्य उज्ज्वल झाला आणि विकास कामं झाली. रस्त्याचे काम, ड्रेनेजचे काम, तसेच या ठिकाणचे लाईटचे काम, छोट्या छोट्या अंतर्गत रस्ते, मोठमोठे रस्ते. आमच्या भीमनगर दहिटणेमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या दलित निधीतून भरपूर चांगली कामे झालेली आहेत आणि झालेली आहेत. व्यवस्थित आहे सगळं आणि इथं म्हणजे बाथरूमची वगैरे सोय नव्हती तेही चालू झालेली आहे आता. आणि म्हणजे पाऊस आल्यानंतर खूपच त्रास होणार, तो त्रास आमचा कमी झाला. काही नागरिकांनी कानाकोपऱ्यापर्यंत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याची अपेक्षा व्यक्त केली. कामांची गतिमानता वाढवण्याची गरज आहे अशी भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली. आजची गल्ली में डरनेस का रोड का पूरा काम हुआ है. हमारी लास्ट गली में ना डरनेस है, ना नल का पाइप है, ना लाइटिंग के खंभे आ चुके हैं. हमारी गली कब सुधरेगी? जल्द से जल्द हमारी गली का काम शुरू कीजिए. ह्या गावात परिसरातील सर्व ठिकाणी कामं व्यवस्थित झालेली आहेत. ड्रेनेजचे झाले आहेत, रस्त्याचे झाले आहेत व लाईटचे पण झाले आहेत. पण आमच्या ह्या भागातून तुम्ही बघताहेत हे रोड आणखीन काम ह्याचं झालेलं नाही आहे. तर जे काही काम राहिलेले आहेत किंवा काही अडचणी असतील ते पूर्ण करून आमच्या इकडचं काम पूर्ण व्हावं अशी मी विनंती करतो. दलित वस्ती सुधारणा अंतर्गत फरशीकरण, ड्रेनेज लाईन, नवीन जलवाहिनीच्या कामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. आमदार विकास निधीतून त्वरित तरतूद झाल्यानं विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचं रहिवाशांनी यावेळी सांगितलं. सिमेंटचे रस्ते, काँक्रिटीकरण, डांबरीकरण, रस्त्याची दुर्दशा संपुष्टात आली तर जलवाहिनीमुळे पाण्याचा प्रश्न सुटला. नव्या ड्रेनेज लाईनमुळे तुंबण्याचा प्रकार थांबला अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. प्रभाग क्रमांक 2 परिसर मोठा असून चौफेर विकास गल्लोगल्ली तसंच विविध नगर आणि सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्याची नितांत आवश्यकता आहे असंही काही महिलांनी सांगितलं. दाट लोकवस्तीमुळे विकासाचं आव्हान मोठं असलं तरी इतर प्रभागाच्या तुलनेत कामाची गती उत्तम आहे असा शेरा रहिवाशांनी मारला.